जलापात 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 चांगलं चालणार लागलं हो महादेव प्रसन्न झाला एकदा जवळ येऊन पहा मग महादेव डसते का नाही पाहू आला सरप पाय सरप तर नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी सर्पमित्र गोपाल पाटील मित्रांनो सकाळचे 11:30 वाजलेले आहेत थांबा कलमा नका करू सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि माझ्या गावापासून 2 किलोमीटर अंतर कळंबेश्वर शिवारामध्ये शिवाजी जयाजी बोरचाटे यांचं शेत आहे मित्रांनो तुम्ही बाजूला पाहू शकता आणि हा धुरा आहे आणि नळ्यामध्ये बिळामध्ये खूप मोठ्या साईजचा साप गेला असा त्यांचा कॉल आला होता तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या साईजचा इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठीमध्ये नाग हिंदीमध्ये नाग हिंदीमध्ये अजून एक नाव गेवन न्यूरोटॉक्सिक वेनमनं परिपूर्ण असलेला साप आहे मित्रांनो आपल्या भारत देशामधील सर्वात जास्त विषारी खूपच मोठ्या साईजचा आहे कॉमन कोबरा स्पेक्टिकल कोबरा इंडियन कोबरा गेवन खरीस गोखुरा पलटू अलग अलग राज्यामध्ये याचं अलग अलग नाव आहे न्यूरोटॉक्सिक वेनमनं परिपूर्ण असलेला साप आहे मित्रांनो हा साप कोणालाही चावला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मित्रांनो नाकी झाडफूक तंत्र मंत्र जास्त वेळ वाया न जाऊ देता आपण याला पिशवीमध्ये पॅक करू शिवाता अरे बाप रे पिशवी तर आपली आता दुकानवर आहे याची लांबी 5 फुटापर्यंत आहे मित्रांनो अजून हा साप 1 फूट वाढू शकतो चांगली थैली दे फक्त तोंड नाही काढलं पाहिजे त्याच्यातून हो महादेव प्रसन्न झाला एकदा जवळ येऊन पहा मग महादेव डसते का नाही पाहू कथाच आहे का सापाले वजन नसते जास्त सुतळ्या नाही सुतळ खडका दुकाने काय गंधा लागला आलू म्हणून तुला औरत यावर हा जो साप आहे मित्रांनो तर या मंडळींना आतापर्यंत 1 महिन्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 वेळा दिसला पण ज्यावेळेस मला कॉल करायचे हा साप गायब व्हायचा आता हा साप पकडला गेला आणि आता यांची भीती दूर झाली आता भीती दूर झाली ना तसं तर आपण अशा कट्ट्यामध्ये साप काय करत नाही पण पिशवी जी आहे तर त्याच्या कोबरा तो त्याच्यामध्ये आहे म्हणून या कट्ट्यामध्ये आपण पॅक केलं या कट्ट्याची काही गॅरंटी नसते चला असे शेतामधील साप पकडण्याची काय गरज नसते मित्रांनो शेतामधील साप पकडण्याची काय गरज नसते भीतीपोटी साप पकडावे लागतात हा साप कोबरा होता नाग होता असा कॉल आला म्हणून मी आलो त्याने जर सांगितलं असं की धामण आहे तर मी आलो नसतो चला पुन्हा कधीतरी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओके धन्यवाद हो